नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे आपलं स्वागत करतो वेलनेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, याच्या अगोदर आपण 5 समानार्थी शब्दांचे व्हिडिओ बघितलेले आहेत. हा आपला 6वा व्हिडिओ आहे. असे आपण बाकीचे व्हिडिओ बघणार आहोत. सोबतसोबत आपण काही व्याकरणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. अगोदर जर कोणी व्हिडिओ मिस केले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. किंवा यूट्यूबच्या आपल्या चॅनलवरती गेला तर प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. स्टार्ट करूयात आपण आजच्या आपल्या शब्दाला. तर आजचा जो पहिला शब्द आहे आपला, तो आहे सिंह. काही लोक म्हणतील असं का म्हटले, कारण काय होतं, या शब्दाला आपण म्हणतो सिंह. मित्रांनो, सिंह आपल्याकडे नाही. सिंह हिंदीमध्ये, मराठीमध्ये या शब्दाचा उच्चार आहे सिंह. व वचा उच्चार आला पाहिजे, असं वाटलं पाहिजे की ह्या हला व अटॅच आहे, व जोडलेला आहे. जोडत नाही आपण, पण उच्चार करताना असं वाटलं पाहिजे व जोडलेला आहे, म्हणजे सिंह. सिंह या शब्दाचे आपण आज समानार्थी शब्द बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, अगदी महत्त्वाचा शब्द आहे सिंह. जंगलामध्ये जर का कोणाची शादी असेल, जंगलामध्ये जर का कोणाची शादी असेल तर केसरयुक्त पंचपक्वानाचे ताट पहिले सिंहाला द्यावे लागते. बघा, जंगलामध्ये जर का कोणाची शादी असेल तर पहिलं पंचपक्वानाचं ताट कोणाला द्यायचं, सिंहाला द्यायचं. कारण तो वनराज आहे. वनराज म्हणजे वन म्हणजे जंगल, आणि राजा म्हणजे राजा. तो जंगलाचा राजा आहे, वनराज आहे. जसा स्वर्गात इंद्र तसा जंगलात मृगेंद्र. जसा स्वर्गात इंद्र, इंद्र कोणाचा राजा, देवांचा, तसा प्राण्यांचा राजा कोण आहे, सिंह आहे. ससा जसा स्वर्गात इंद्र तसा जंगलात मृगेंद्र. आता शब्द कसे लक्षात ठेवायचे बघा. जंगलामध्ये जर का कोणाची शादी असेल तर शादीपासून शब्द आला शार्दूल. तर केसरयुक्त, केसरयुक्त शब्द आहे केसरी. पंचपक्वानाचे ताट, पंचपक्वान याच्यापासून शब्द आला पंचानन. ताट पहिले कोणाला द्यायचे, सिंहाला द्यावे लागते. हे सगळे शब्द आहे सिंहाचे, सिंहाचे. कारण तो वनराज आहे, वनराज पण त्याचा शब्द आहे. जसा स्वर्गात इंद्र तसा जंगलात कोण आहे, मृगेंद्र. मृगेंद्र पासून लक्षात ठेवा मृगराज. म्हणजे शब्द कोणकोणते सिंहासाठी, शार्दूल, केसरी, पंचानन, सिंह, सिंह, वनराज, मृगेंद्र किंवा मृगराज हे शब्द आहेत कोणाचे, सिंहाचे. आता बघा त्याचा प्रश्न कसा येतो. केसरी या शब्दाला, शब्दाचा अचूक समानार्थ शब्द कोणता, केसरीचा आपल्याला त्याने समानार्थ शब्द विचारला. केसरी आणि केसर वेगळा आहे, केसरचा संबंध नाही. केसरी हा आपला सिंहासाठी आहे, म्हणजे सिंह हा तर आहेच, त्याच्यासोबत पंचपक्वानाचे ताट. बघा, पंचपक्वानाचे ताट द्यावं लागतं, म्हणजे पंचानन हा पण आहे. पंचानन आणि सिंह दोन शब्द आहेत, तर दोन शब्द आहेत अचूक समानार्थी. अ आणि क पाहिजे, अ आणि क पर्याय अचूक, म्हणजे पर्याय दोन हा गट बचा 2019 आलेला प्रश्न होता. परीक्षा कोणती असू द्या मित्रांनो, परीक्षेचं आपल्याला घेणं देणं नाही, आपण मुळावर घाला घालणारे. सिंहाचे इतके शब्द आहे याच्यावर प्रश्न येणार नाही, हत्तीचे इतके शब्द आहे, प्रश्न कसाही विचारू द्या ना. विसंगत विचारू द्या, समानार्थीशी विचारू द्या, गटात न बसणारा विचारू द्या, आणखी कुठेही विचारू द्या, कसाही विचारू द्या, फरक पडणार नाही जर का तुमची स्टोरी क्लिअर असेल तर. त्यामुळे आपण मुळावर घाला घालतोय. आउट ऑफ मार्क्स घ्यायचे ना आपल्याला, मग आउट ऑफ मार्क्स घ्यायचे तर मेहनत करावीच लागणार. तर बघा, हे झालं आपलं उत्तर. आता दुसरा प्रश्न, समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळा. समुद्र, कमळ, चंद्र, सिंह. सिंहासाठी बघा शादी, सिंह जर का जंगलात कोणाची शादी असेल तर पहिलं पंचपक्वाना ताट कोणाला द्यावं लागतं, सिंहाला. म्हणजे चारचं पैसे ब, चारचं ब, एकच पर्याय तीन. मला खूप आनंद होतो असे प्रश्न आले तर मी त्या एक्झामिनरला उल्लूच बनवतो. कारण एक्झामिनरला काही विचारलं मी काय बघणार, मला काय येतं, तर मला येतं फक्त एवढंच सिंह. बघा, तुम्ही कमळहून जाऊ शकता, चंद्रहून जाऊ शकता, समुद्रहून जाऊ शकता. इथं सध्या मी सिंह डिस्कस केला म्हणून त्याहून गेलो. आपल्याला काय येतं पहिलं बघायचं, आणि त्याच्यानुसार ऑप्शन काढून टाकायचे. ऑप्शन पर्याय जर तुम्ही काढून टाकले तर तुम्हाला उत्तर सहज मिळेल. हा प्रश्न होता राज्यसेवा मुख्यचा, ज्या एक्झामला तुम्ही सर्वात
टफेस्ट एग्जाम म्हणता, तर एग्जामला आलेला प्रश्न होता. मृगेंद्र जसा स्वर्गात इंद्र, तसं जंगलात कोणी? मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे सिंह. म्हणजे उत्तर काय पाहिजे? मृगेंद्र या शब्दाचा समान शब्द असलेले वाक्य ओळखा. तर ज्या वाक्यामध्ये वाघ, काळवीट, उंट आणि सिंह असे चार वाक्य दिलं, तर सिंह ज्याच्यात आहे ते उत्तर असेल. तीनचं उत्तर पाहिजे. एक, सिंह या प्राण्याबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य नाही? आता कोणता योग्य नाही हा विचारला. बघा, केसरी, मृगेंद्र, वनराज आठवत का? बघा बघा, आपली स्टोरी स्टोरी अशी होती. काय होती स्टोरी? बघा, जर तर केसर युक्त पंचपक्वान, केसर आहे, वनराज आहे, मृगराज आहे, शार्दूल आहे, पंचनन आहे, तर बघा आपल्या ठिकाणी वनराज आहे, मृगेंद्र आणि केसरी तीन शब्द पाहिजे. उत्तर यायला पाहिजे राजेश्री, म्हणजे हा आपला वेगळा आहे. एक असेल उत्तर. पंचानन, पंचपक्वनाचे ताट, पंचपक्वनाचे ताट कोणाला द्यायचे? अस्वलाला, वाघाला का हरणीला? नाही, सिंहाला. उत्तर पाहिजे दोन. पंचानन शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ आहे सिंह. सहा नंबर, पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्दगटाचा बाहेरचा शब्द ओळखा. बाहेरचा विचारला. मृग पंचपक्वनाचे ताट, केसर युक्त पंचपक्वनाचे ताट कोणाला दिले आपण? त्या मृगेंद्रला दिले. जसा स्वर्गात इंद्र, तसा जंगलात कोण असतो? मृगेंद्र. तर हे सर्व सिंहासाठी शब्द आहे. तर शाका शाका मृग हा वेगळा शब्द झाला. नंतर बघा, आता हे झालं सिंहाचे शब्द. आता बघा डोळ्यासाठीचे शब्द. डोळा, डोळ्याचे शब्द जे आहे नेत्र म्हणतो आपण, ते कसे लक्षात ठेवायचे? आवळ्याचं लोणचं किंवा आवळ्याचे लोणचं. आंबट आहे की नाही हे चाणाक्ष व्यक्ती, चाणाक्ष म्हणजे हुशार, चाणाक्ष व्यक्ती नेत्र किंवा डोळा नसताना पण सांगू शकतो. बघा, आवळ्याचं लोणचं हे आंबट आहे किंवा नाही हा चाणाक्ष व्यक्ती नेत्र किंवा डोळा नसताना पण सांगू शकतो. आवळ्याचं लोणचं, आवळ्यापासून आला आवाळू, लोणच्यापासून आला लोचन, आंबटपासून आला आंबक, आहे की नाही चाणाक्ष. चाणाक्षपासून बघा, एक चक्षु, च आणि क्ष, चक्षु, चक्षसारखाच अक्ष, आक्षी, चक्षु, आक्षी, अक्ष, मिळते जुळते शब्द आहेत. व्यक्ती नेत्र किंवा डोळा, हे नेत्र किंवा डोळ्याचेच तर समानार्थी शब्द आहेत. तर नेत्र किंवा डोळ्याचे कोणकोणते शब्द झाले? आवळ्याचं लोणचं आवाळू, लोणचं लोचन, आंबटचं आंबक, चाणाक्षपासून चक्षु, अक्ष, आक्षी, नेत्र किंवा डोळा, हे झाले याचे शब्द. प्रश्न भरपूर आहेत, मी एक दोन प्रश्न घेतो. हा एमईएस, एमईएसचा अर्थ असतो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ज्या लोकांचे इंजिनिअरिंग झालेला आहे त्या लोकांची एक वेगळी एक्झाम असते. तर एक्झामचा आलेला प्रश्न आहे, फुल कावळा डोळा पक्षी आणि ब मध्येला एकाक्ष अंडज सुमन चक्षु, याच्यापैकी जोड्या जुळायचा. तर डोळ्यासाठी कोण आहे? बघा बरं, डोळ्यासाठी कोण आहे? हा चक्षु होता ना, चाणाक्षपासून आलेला चक्षु. तर मग आता उत्तर पेज डोळा आणि चक्षु, कच चार पेज, कच चार म्हणजे उत्तर पेज तीन. काही लोकांना असा डाऊट येत असेल, सर इतकं खरंच सोपं असतं का? नसतं तर मग क्रॉस व्हेरीफाय करून बघा. मी काही प्रश्न माझे घरचे थोडे घेतले, परीक्षेत आलेले प्रश्न आहे. फक्त अभ्यासाची दिशा बदला, परीक्षा येऊ निघतील. परीक्षा अवघड नाही. पुस्तकं वाचून वाचून तुम्ही काही लोकांचे कोचिंग क्लासेस करून करून, काही लोकांना फॉलो करून 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 तुम्ही त्या अवघड बनलेलं आहे. मी क्लास बद्दल नाव ठेवत नाही, कोणत्या शिक्षकाला नाव ठेवत नाही, मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही अवघड केले, सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात, हे एकदा मान्य करा. अभ्यासाची दिशा बदला, रिझल्ट येईल, नक्की येतं. जबाबदारी स्वतः घ्या. प्रश्न ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं सोडा, त्या पद्धतीने सॉल्व करा. प्रश्न भूगोल असू द्या, इतिहास असू द्या, अर्थशास्त्र असू द्या, मराठी, इंग्रजी, कोणता असू द्या, प्रश्न सहज सॉल्व होतील. खालील शब्दातील सिंह या अर्थ शब्द ओळखा. सिंह, लोकसत्ता, सकाळ, केसरी, पुढारी. आपल्याला असं वाटतं चारही पेपरचे नाव आहेत, पण केसर युक्त पंचपक्वान, केसरी कोणा शब्द होता? सिंहचा. तर उत्तर पाहिजे 7-3. आता बघा, हा शब्द मी लक्षात ठेवत असताना ह्या स्टोरीचा आधार घेतला होता. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहीत नसेल, सलमान भाईनं एका हरिण किंवा काळवीटला मारलं होतं आणि त्यासाठी त्यांना काही दिवस जेलमध्ये पण जावं लागलं होतं. आणि मला असं वाटतं केस आणखीने सुरू आहे किंवा त्यांना मुक्त केलं असेल, मला एक्झॅक्ट माहिती नाही. बघा आता स्टोरी काय आहे.
सलमान भाई म्हणतात हरीन किंवा मुरुखचा रंग, हरीन किंवा मुरुग, मुरुग हा शब्द हरीनसाठी आहे, रंग सारंग असू द्या किंवा कुरंग असू द्या, जनरली स नासूर वाहणारे आपण चांगले शब्द म्हणतो आणि क नासूर वाहणारे वाईट असतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या अर्थाने. तर रंग कसा असू द्या, त्यांचं मांस, त्यांचं मीठ, त्यांचं मांस जे असतं ते खूपच टेस्टी असतं. सलमान भाई म्हणतात हरिंग किंवा मृगचा रंग सारंग किंवा कुरंग असू द्या, म्हणजे रंगावून घेणं जनरली आपलं जे त्यांचं जे मीठ असतं, त्यांचं मांस असतं ते खूप टेस्टी असतं. शब्द कसं होतं बघा, आता हा एमईएसचाच प्रश्न होता. विसंगत शब्द जोडी ओळखा. नरेंद्र राजा शिर साबंदे पूजनीय, शिर साबंदे असेल तो पूजनीय, विलय विलंब आणि सारंग धनुष्य. मला सांगा सारंग हा शब्द धनुष्याचा आहे का नाही, हरणचा आहे. आणि दुसरा सांगारे त्यापासून देखील थोडा मिळतयुक्त शब्द आपल्या हत्तीमध्ये होता, पण सध्या मला इथं बघायचं तर सारंगचा आणि धनुष्याचा काही संबंध नाही आहे. विसंगत जोडी पाहिजे. चार नंबर, आपण मुलगीचं बघितलं होतं, स्त्री बघितलं होतं, आता पत्नीचं बघूयात आपण. सॉरी, पत्नीचं पण बघितलं आपण, आता पतीबद्दलचा शब्द बघूयात. कोणतीही पत्नी कितीही आत्मनिर्भर बनायची व लग्न करू द्या. वल्लग्न या अर्थाने घेतला मी बढाया मारणे, वल्लग्न करणे म्हणजे बढाया मारणे. कोणतीही पत्नी कितीही आत्मनिर्भर बनायची व लग्न करू द्या, तिच्यासाठी तिचा पती नाथस्वामी, हे तिन्ही शब्द पतीचेच आहे. पती नाथस्वामी, मी त्याला लाल करायचं विसरलो, रेड करायचं विसरलो, पती नाथस्वामी किंवा नवरा धनी हे सगळे शब्द आहेत पतीचे. तिचा पती नाथस्वामी, दवरा धनी किंवा मालक हे सगळेचे सगळे एकमेकाच्या समानार्थी आहेत. पती नाथ धनी स्वामी नवरा मालक, तिचे कवच असते. कवच पासून शब्द आहे कवेस, कवच पासून शब्द आहे कवेस. कसते कोणताही भुंगा, भुंगा पण असे ठेवा भ्रतार, भुंग्यावर असे ठेवा भ्रतार. कवचाला काटायला, काटायला म्हणाला कांत, आणि तिकडे होता कांता, कांता होता स्त्रीसाठी, पत्नीसाठी सॉरी. तर कांता आला तर ती आपल्या नवऱ्याच्या बाजूने धावते, धावते पासून आहे धो, कारण तोच कर तोच घरचा करता धरता असतो, धरता पासून असे ठेवा भरता. नवऱ्याचे शब्द आहेत हे बघा, शब्द कसे कसे ठेवायचे. कोणतीही पत्नी कितीही आत्मनिर्भर बनायची वल्लग्न करू द्या, वल्लग्नापासून आला वल्लभ करू द्या, तिच्यासाठी तिचा पती नाथ स्वामी धनी मालक. साधे शब्द आहे म्हणून त्याचे मी ट्रिक्स बनवले नाही. पती नाथ स्वामी नवरा धनी मालक, तिचे कवच असतं, कवच साधे शब्द आहे कवेश, इकडे गेला तो असते. कोणताही भुंगा, भुंगापासून घ्या भ्रतार. कवचाला काटायला आला, काटायला पासून घ्या कांत. काटायला आला म्हणजे भुंगा काटायला आला म्हणजे संकट आलं, भुंगा काटायला आला म्हणजे संकट आलं, काटायला आला तर ती आपल्या नवऱ्याच्याच बाजूने धावते. धावते साठी शब्द आहे धाव, कारण तोच तोच घरचा करता धरता असतो, कारण तोच कोण असतो घरचा करता धरता असतो. तर धरता पण शब्दाला भरता हे शब्द आहेत, तुम्ही बघू शकता. प्रश्न कसा येतो बघा, पती या शब्दाचा समान शब्द पुढील पर्याय तो निवडा. पतीचा प्रियकर भ्रतार जीवलक सका, तर पतीसाठी काय असतो भ्रतार. कोणताही भुंगा काटायला आला भुंग्यापासून भ्रतार, तर एकचा आन्सर पाहिजे दोन. नंतर बघा आता हा जो शब्द आहे हा थोडासा मी वेगळी स्टोरी बनवलेली आहे. जुन्या काळामध्ये लोक होते बघा, ज्या लोकांना आपण वाळीत टाकायचो किंवा ज्यांना आपण आपण म्हणण्यापेक्षा जुने पुरातन काळातले लोक, ॲक्च्युली त्यामध्ये आपली काही चुकी नाही कोणाचीच, तर जी जुन्या प्रथा होत्या त्याच्यावरती बनवलेली आहे ही स्टोरी. अगोदरच्या काळात ज्यांना गुलाम समजायचे, बघा अगोदरच्या काळात ज्यांना गुलाम समजल्या जायचे, ज्यांना गुलाम समजायचे, त्यांचा दुरून जरी एखाद्या ठिकाणी पदस्पर्श झाला, त्यांचा दुरून जरी एखाद्या ठिकाणी पदस्पर्श झाला किंवा त्यांचे आगमन झाले, तरी तो विटाळ समाजला जायचा व त्यांना ते झुडूप वृक्षाच्या शाखेने ते साप करण्याची सजा दिली जायची. बघा अगोदरच्या काळात ज्यांना गुलाम, गुलाम पण शब्दाला गुलम समजले जायचे, त्यांचा दुरून जरी, दुरून साठी शब्दाला द्रुम, जरी एखाद्या ठिकाणी पदस्पर्श झाला, पदस्पर्श पण शब्दाला पादप झाला किंवा त्यांचे आगमन झाले, आगमन पण शब्दाला आगम, तरी तो विटाळ समजला जायचा. तरी पण शब्दाला तरू, विटाळ समजला जायचा. विटाळ पण शब्दाला विटप जायचा व त्यांना ते झुडूप वृक्षाच्या शाखेने, हे सगळे शब्द आहेत वृक्षासाठी, हे सगळे शब्द आहेत वृक्षासाठी, शाखेने, शाखेपासून शब्दाला शाखी, ते साप करण्याची सजा दिली जायची. बघा जुन्या काळामध्ये ज्या लोकांना अस्पृश्य मानलं जायचं त्याच्यावरती बनवलेली स्टोरी आहे. अगोदरच्या काळात ज्यांना गुलाम, गुलामपासून आला गुलम समजले जायचे, त्यांचा दुरून, दुरूनपासून शब्दाला द्रुम, जरी एखाद्या ठिकाणी पदस्पर्श झाला, पादप,
किंवा त्यांचे आगमन झाले आगम तरी तरी उपसर्ग तरु तो विटाळ समजायचा विटाळपासून विटप जायचा व त्यांना ते झुडूप किंवा वृक्षाच्या शाखेने शाखेपासून हा शब्द शाकी साप करण्याची सजा दिली जायची. हे सगळे शब्द कोणाचे आहेत हे आहे वृक्षाचे. प्रश्न बघायच्यावरती कसा यायचा प्रश्न बघण्या समानार्थी शब्दाच्या जोड्या ओळखा. आता बघा समानार्थ शब्दाच्या जोड्या ओळखा तर अन्नल तलाव झाड झाडासाठी काय होतं बघा बरं. बघा आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूयात कारण कधी कधी काय होतं मी मुद्दाम हा प्रश्न घेतला कधी कधी आपल्याला डायरेक्ट एक पर्याय भेटत नाही आपल्याला दुसरा देखील माहिती असावं लागतं. प्रत्येक वेळेस एका पर्यायाने आन्सर येत नाही ती केशी थाली. बघा झाडाचा आपल्याला माहिती आहे झाड म्हणजे कोणी पादप पादस्पर्श बघा आपण झाडाचा त्यांचे दुरून जरी एखाद्या ठिकाणी पदस्पर्श झाला पादप तर झाड पादप आहे. क च फोर्थ क च चार पेज ते इथं किंवा इथं आहे म्हणजे ह्या दोन्ही पैकी एक यायला पाहिजे. आता म्हणजे इथं बघा ना क च चार कच चार इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे उत्तर तीन किंवा चार पैज म्हणजे आपल्याला बाकी ठिकाणचा पण इथं इथं आपल्याला आधार घ्यावा लागेल. दोन्ही पैकी एक असणार उत्तर तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढे आपली एक स्टोरी बनवलेली आहे त्यामध्ये आपण चांदणेला ज्योत्स्ना म्हणते चांदणेला ज्योत्स्ना म्हणते तर डच थ्री पैज डच थ्री म्हणजे ऍक्च्युअल उत्तर हे पैजेचं तीन. आता मी हा प्रश्न काय घेतला कारण प्रत्येक वेळेस एकच पर्याय मिळेल का आपल्याला नाही. पर्याय जर दोन असू शकतात तीन असू शकतात चार असू शकतात तर आपल्याला सगळं पण माहिती असायला पाहिजे. त्यामुळे आपण डिटेल म्हणजे हळूहळू सगळं समोर जाणार आहोत. लगे प्रत्येक वेळीच एकदाच केलं म्हणजे एकदाच आपण एक वर्ड माहीत असेल एक शब्द माहिती आहे आणि उत्तर येईल असंही होणार नाहीये. नेक्स्ट बघा आता दास सेवक नोकर चाकर याच्यासाठी असलेले शब्द आहेत. बिचाऱ्या दास सेवक नोकर किंवा चाकर असलेल्या व्यक्तीला मालकाच्या हुंकारात हुंकार भरावा लागतो. हुंकारात हुंकार म्हणजे काय मालक म्हणेल तसं मालक म्हटला तीच पूर्व दिशा. बिचाऱ्या दास सेवक नोकर चाकर असलेल्या व्यक्तीला मालकाच्या हुंकारात हुंकार भरावाच लागतो. मालकाने नृत्य करायला सांगितले तर नृत्य करावे लागते थोडक्यात मालकाचं अनुकरण करावे लागते. बघा बिचाऱ्या दास सेवक नोकर चाकर असलेल्या व्यक्तीला मालकाच्या हुंकारात हुंकार भरावा लागतो. हुंकार हुंकारपासून तेव्हा किंकर हुंकार किंकार किंकर हुंकार किंकर भरावाच लागतो. मालकाने नृत्य नृत्यपासून तेव्हा नृत्य करायला सांगितले तर नृत्य करावेच लागते थोडक्यात मालकाचे अनुकरण करावे लागते. अनुकरणपासून लागते तेव्हा अनुचर हे शब्द आहेत. कोणाचे दास सेवक नोकर चाकर किंकर भृत्य अनुचर हे सगळे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. शब्द कसे बघा किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थ शब्द आहे. किंकर मजूर मालक दासच्या असं बघा हुंकारात हुंकार भरावा लागतो हुंकारपासून लक्षात ठेवतो आपला किंकर हुंकार किंकर किंकर कोणासाठी दास. नंतर दास या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द नाही. हुंकार किंकर आहे नृत्य करावं लागतं भृत्य आहे अनुचरण त्याचं काय त्याला अनुचरण करावं लागतं त्यापासून लक्षात अनुचर अधम आहे का नाही आपल्याला तेच विचारलं. कोणता शब्द नाही पर्याय पाहिजे आपला चार. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंकर हुंकार किंकार हुंकार किंकार किंकर दास सेवक नोकर चाकर तर दास काकण काय करावे बांगड्या शब्द पाहिजे आपला दास. इतकं सोपं आहे फक्त तुम्हाला एकच करायचं स्टोरी लक्षात ठेवायची. स्टोरी लक्षात ठेवलं प्रश्न कसाही फिरू द्या ना हो कोणत्या एक्झामला येऊ द्या काही फरक पडत नाही. आपली स्टोरी क्लिअर आहे शब्द आपल्यासाठी महत्वाचे आहेत शब्द लक्षात ठेवा 100% प्रश्न तुमचा सोडवला जाईल म्हणजे जाईल. अशा प्रकारे आपण याही लेक्चरमध्ये भरपूर सारे वर्ड्स डिस्कस केलेले आहेत. असेच व्हिडिओ आपण समोर देखील बघणार आहोत. मराठीचे भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत. येणारे नवीन अपडेट तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केलं नाही तर तुम्हाला नवीन अपडेट मिळणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट्स करा मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल. थँक्यू व्हेरी मच.